मी संदीप गुर्धे, माजी तालुका अध्यक्ष युवा मोर्चा दर्यापूर। सर्वप्रथम आपण अभिनंदन करूया आपल्या मायभूमीतले दर्यापूर मधील माननीय श्री प्रकाश भाऊ भरसागडे व लोकप्रिय आमदार रमेशजी बुंदिले यांची उमेदवारी निश्चित झाल्याबद्दल। सगळ्यांना माहित आहे सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे, प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आपली उमेदवारी कशी पक्की होईल याकडे लक्ष देत आहे। अशातच दर्यापूर आणि अंजनगाव या मतदारसंघामध्ये आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते मुंबईकडे डोळा लावून बसले होते। कुण्याही कार्यकर्त्याचा कुण्याही व्यक्तीचा जीव लागत नव्हता का या दोन्ही मतदारसंघामध्ये काही विपरीत घडणार नाही ना, पण सुदैवाने आज तो क्षण आला ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो। तिकडे अकोटमध्ये माननीय प्रकाश पाटील भरसागडे यांची तिकीट फायनल झाली, तसेच अंजनगाव दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये माननीय रमेशजी बुंदिले यांची उमेदवारी निश्चित झाली। हे वृत्त कळताच आमच्या आनंदाला पारा उरला नाही, कारण आमचं मन तळ्यात मळ्यात होतं, काय होईल काय नाही होईल काय होईल काय नाही होईल। मोठमोठे मातब्बर लोक उमेदवारी कशी मिळाली यासाठी प्रयत्न करत होते, परंतु केंद्रात आणि महाराष्ट्रात असलेली सरकार, जे सरकार विकासाच्या आराखड्यावर अवलंबून आहे, विकासाचा आराखडा घेऊन चालत आहे, त्या सरकारने त्या पक्षश्रेष्ठींनी या दोन्ही उमेदवारावर एक प्रकारे भरोसा ठेवला। तुम्हाला सांगू इच्छितो सद्यस्थित असलेले रमेशजी बुंदिले यांनी या मतदारसंघात माझ्या माहितीप्रमाणे 1700 ते 1800 कोटीचे कामं टाकलेले आहे। 80% 90% काम हे पूर्णत्वास झालेले आहे, राहिलेले काम आज त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्या विकास कामाला सुद्धा गती येईल। आताचा क्षण जो आहे त्यांच्यासाठी माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांची गरज त्यांना आहे। स्वतःमधला मतभेद दुराभाव विसरून आपण सर्व मिळून त्यांच्यासाठी कार्य करू, कारण माझा एक मी छोटासा अनुभव सांगतो। जेव्हा मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो युवा मोर्चाचं, तेव्हा अमरावती पातळीवर खूप साऱ्या बैठका खूप साऱ्या मीटिंग जेव्हा अरेंज केल्या जात होते, तेव्हा प्रामुख्याने रमेशजी बुंदिले यांचं तिथे कौतुक करण्यात येत होतं का असा एक आमदार असा देव माणूस तुमच्या विधानसभेला लाभला, अंजनगाव दर्यापूर विधानसभेला लाभला, हे खरोखरच आपलं भाग्य आहे। आज रमेशजी बुंदिलेकडे जर आपण अहोरात कुठल्याही क्षणी गेलो तरी तिचा प्रत्येकाचा मान सन्मान हा होतोच। तिथे कोणी पाणी द्यायला नसलं तर त्यांची स्वतःची अर्धांगिनी सुद्धा पाणी घेऊन येते, त्या माणसाला कुणाचा भेद नाही, कुठल्या क्षणी कुणाचा मतभेद नाही, विकास हे डोक्यात ठेवून तो माणूस कार्य करायला निघाला। आज आपण सर्व मिळून त्याच्यासाठी कार्य करू। शेवटी एकच सांगू इच्छितो, कितनी भी हो मुश्किले, कितनी भी हो मुश्किले, अब दूर नहीं मंजिले, कितनी भी हो मुश्किले, अभी दूर नहीं है मंजिले, क्योंकि भाइयों अभी चुन के आएंगे सिर्फ रमेश बुंदिले। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय।